नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल, तुम्ही पाहताय लोकमत ऑक्सिजन. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोकांना बोटं मोडायची सवय असते. जर बोटं सतत मोडत राहिलात तर गंभीर आजार होऊ शकतात. बोटं वारंवार मोडल्याने बोटांचे आकार बिघडण्यास किंवा तर संधिवाताचा त्रास सुरू होण्यास सुरुवात होते. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायांची बोटं मोडल्याने हाडांवर वाईट परिणाम पडतो, शिवाय त्यांची कार्यक्षमताही बिघडते किंवा तर कमी होते. त्यामुळे जेवढ्या लवकर ही सवय मोडता येईल तेवढं चांगलं. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की ही सवय कशी ठरू शकते घातक, आणि त्याचसोबत बोटं मोडण्याची सवय जर सोडायची असेल तर त्यासाठी काय करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम जाणून घेऊयात की ही सवय कशी ठरू शकते घातक. आपली बोट, गुडघा आणि कोपर यांच्या जॉईंट मध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं, ज्याला सायनोवायल फ्लुइड असं म्हणतात. हे लिक्विड आपल्या हाडांच्या जॉईंट मध्ये ग्रीसिंग प्रमाणे काम करतं. मात्र जेव्हा बोटे मोडली जातात तेव्हा हे लिगामेंट कमी होत जातं आणि हाडे एकमेकांशी रगडू लागतात. यामुळे हाडांमध्ये कार्बन डायऑक्साइड भरण्यास सुरुवात होते, तसंच हळूहळू सांध्यांमध्ये त्रास सुरू होतो. हेच कारण आर्थरायटिस साठी देखील कारणीभूत ठरू शकतं. आता आपण जेव्हा बोटे वाजवतो किंवा बोटे मोडतो तेव्हा कट कट असा जोरात आवाज येतो, तो कशामुळे येतो असा प्रश्न देखील पडतच असेल. तर या हाडांच्या जॉईंट मध्ये असणारे श्लेष द्रव्य, यामध्ये असणारे गॅस, यामुळे हाडांमध्ये बुडबुडे म्हणजेच बबल्स तयार होतात. तेव्हा आपण कधीही बोट मोडत असलो की बबल्स फुटतात आणि तो आवाज आपल्याला येतो. आणि म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांदा पुन्हा बोट मोडायला जातो तेव्हा हा आवाज येत नाही, कारण ते बबल्स, ते बुडबुडे तयार होण्यासाठी पुन्हा 15 ते 30 मिनिटे लागतात. एवढंच नाही तर पुढील त्रास देखील उद्भवू शकतात. सतत बोटे मोडल्याने गाठ होण्याची शक्यता वाढू शकते. वारंवार बोटे मोडल्याने बोटांमध्ये ताण येतो, यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन देखील कमी होऊ लागतं. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. ह्याचा परिणाम म्हणजे आर्थरायटिस म्हणजेच संधिवात होऊ शकतो. जर संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊ लागतात, जे योग्य नाहीये. त्यामुळे हाडांनिगडीत अजूनही त्रास उद्भवू शकतात. बोटांच्या सांध्यांना सूज येते. सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना देखील सूज येते. वारंवार तुम्ही जर हे करत असाल तर ही सूज अधिकच वाढत जाते. त्यामुळे बोटांना नुसता स्पर्श जरी केला तरी बोटे दुखू लागतात. पेशींना देखील सूज येते. त्यामुळे ही सवय मोडणं कधीही उत्तम. आता जाणून घेऊयात ही सवय मोडण्यासाठी काय करता येईल. जेव्हा तुमचे हात फ्री असतील तेव्हा बोटे मोडण्याची सवय लागू शकते. त्यामुळे स्वतःला सतत बिझी ठेवा. बिझी राहिल्याने तुम्हाला लक्षातच येणार नाही आणि ही सवय सहज मोडली जाईल. जेव्हा बोटे मोडण्यासाठी तुमचे हात पुढे येतील तेव्हा हातात एखादी वस्तू घ्या, त्यामुळे तुमची ही सवय कमी होण्यास मदत होईल. बोटांचे काही सोपे व्यायाम देखील असतात. बोटे मोडण्यापेक्षा व्यायाम करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे तेही तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत ऑक्सिजन.